शेवटच्या टप्प्यामध्ये आपण नक्कीच पाहूया मॅच नंतर अजून एक तुम्हाला फाइट पाहायला मिळेल. आता या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला चान्स पुन्हा एकदा मिळणार नाहीये. जो संघ विजेता होईल तो संघ मागच्या लूजरशी खेळेल, ती सेमीफायनल असेल हे लक्षात असू द्या. ही मॅच 3 षटकांची असेल. गोलंदाज मनोहर कडो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती उडाला होता झेल, परंतु या दरम्यान मिळतात 2 धावा बॅट्समन मयूर तामाणेला. सुरुवात अत्यंत दर्जेदार आहे आणि या 2 धावेने संघाचा धाव फलक आपण पाहतो स्वतःचा आणि संघाच. श्री गणेशा होत असताना मॅच भरपूर चांगली होईल यात मात्र शंका नाही. अत्यंत दर्जेदार स्पर्धा तुम्ही पाहतात. एपीएल 2022 चे पर्व आहे. 3 षटकांची मॅच. चला खेळाडू कक्षाच्या समोर जे खेळाडू आहेत ना मागे असे चला पाठीमागे या. थोडस मागच्या खेळाडूंना दिसणं गरजेचं राहील. ओवर पिच बॉल आणि या दरम्यान इथे झेल होईल ड्रॉप. मिळतील 2 धावा. जयेश त्या ठिकाणी होते आणि याच दरम्यान दुहेरी धाबेने संघाचा धाव फलक. पुनश्च एकदा 2 ने पुढे सरकते. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहतो 4 धावा. अत्यंत चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये देखील अभिषेक भरपूर मेहनत दोन्ही संघ करतील, कारण जो संघ पराभूत राहील लुजर राहील त्या संघाला त्याचा प्रवास इथे अगदी संपन्न होईल. इथे लाईन चांगली आहे, भरपूर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. मनोहर कडव तुझ्या अगेन्स्ट मयूर तामाणे. अत्यंत चांगला कॉन्टेस्ट तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत. अनुभव वर्सेस अनुभव म्हटलं जातं ना, प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. अनुभव हा माणसाला परिपक्व बनवतोय, सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये 23-2 खेळाडू तुम्हाला आमने सामने पाहायला मिळतात. धाबा धाव फलकापती 4. पहिले षटक पुन्हा एकदा यावेळेस इथे होईल जर ड्रॉप आणि वारंवार भास्कर ठाकरे. कदाचित मला वाटतं आंबेश्वर प्रीमियर लीग 7 पर्वामध्ये या खेळाडूची रिटायरमेंट होणं गरजेचं राहील आणि कदाचित संध्याकाळी ती वेळ येईल वाटते, कारण ज्या ज्या खेळाडूंचा परफॉर्मन्स पाहिला जाईल आणि ज्यांचा थोडस ढिसाळ कारभार राहील त्या खेळाडूंना रिटायरमेंट, त्यांना इथून काही पेन्शन बसेल BCI तर्फे ती देऊ, MCA तर्फे काय असेल ते मानधन देऊ. ऑन साइड ला फटका चांगला आहे. क्षेत्रक्षक येतात. डाऊन दी बॉल टिपला जाईल झेल सुशील आणि अत्यंत चांगला झेल टिपत असताना बॅट्समन बाद होत आहे. दिनेश तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद होत आहेत. अगदी दिनेश तामाणेला परतावा लागतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चांगला झेल टीप आहे. भास्कर ठाकरे थोडेसे नाराज असेल, कारण ठाकरे सरकार गेल्यानंतर आता शिंदे सरकार आलंय हे देखील विसरून चालणार नाही आहे. मॅच पुणे शेवट तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय रंगतदार स्थितीमध्ये, कारण 3 षटकांची मॅच कुठेही जाऊ नका. प्रत्येक संघाला असं वाटते की ही मॅच आम्हाला जिंकायचे, फर्स्ट सेमीफायनल मध्ये आम्हाला प्रवेश करायचे. या अनुषंगाने अतिशय चांगला कारनामा तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीला गोलंदाजांवरती हावी राहिला बॅट्समन मयूर तामाणे, परंतु गोलंदाजांवरती आपण जर पाहिलं तर आता वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीयेत बॅट्समन. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये अतिशय दर्जेदार गोलंदाजी मनोहर कडवने हाताळली आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न. धावा धाव फलकावरती अद्यापर्यंत 5 धावा. गडी गमावलाय 1. बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्स संघाने सामना थोडस स्पीड अप करायचंय, कारण बरोबर 4:40 होतात. आपल्याकडे फक्त शेवटचा 1 ते 1.25 तास असेल, जेणेकरून सूर्यदेवता आपल्यापासून रजा घेईल
घड्याचे काटे आपल्यासाठी थांबणार नाहीयेत। आता गोलंदाज भास्कर आपण पाहतो, याच दरम्यान इथे एक टप्पा घेत चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा मिळतात वन बाउंस ओवर दी रूप, धावा मिळतील चार। जर आपल्याकडे वेळ असेल तर आपण एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय लढत नक्कीच त्याची अनाउन्समेंट करू नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम क्षणाला, परंतु जर वेळ नसेल तर हा सामना रद्द करण्यात येईल अशी अत्यंत चांगली माहिती मिळते। ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जिथे टिपला जाईल सुशील अजून एक झेल टिपतात, फलंदाज होईल बाद मयूरला परतावा लागेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज एक चांगला कारनामा करतात। बॉलिंग ट्रॅक वरती भास्कर ठाकरे मिळते सफलता, बॅट्समन आउट। अनिल पष्टे येतात जे संघ मालक आहेत ओनर आहेत मराठा वॉरियर्सचे आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चौथ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर फोरला अनिल पष्टे। नऊ धावा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक दोन प्रगती पथावरती, तीन षटकांची ही मॅच केवळ 15 मिनिटे फर्स्ट इनिंगसाठी तुमच्याकडे आहेत, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तीन षटकं फेकायची आहेत। ऑन साइड ला पण पाहतो पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन ला काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सज्जत नितीन इथे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि अंगलट फलंदाज होईल बाद अनिल पष्टे पुन्हा एकदा धावबाच्या रूपाने परतावा लागेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतात मिस्टर भारत। फलंदाज बाद होता धावबाच्या रूपाने आणि या धावा धाव फलकावरती अद्यापपर्यंत केवळ 10 धावा आहेत। लाईन पहावे लागेल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज भास्कर ठाकरेचा आणि याच दरम्यान मिळतीय अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकते, टीमची टोटल 11 धावा 11 रन्स। फलंदाज होईल बाद अजून एक धक्का लागेल, चांगली गोलंदाजी भास्कर ठाकरेची राहिली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघ थोडस बॅकफुट वरती आहे बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर संघ। फलंदाज होतात बाद आणि षटक क्रमांक दोन मध्ये काही चेंडू शिल्लक आहेत, 11 धावा फलकावरती अद्यापर्यंत अमर आम्हाला सांगतायत। ऑन साइड ला याच दरम्यान आपण पाहतो कव्हरच्या दिशेने डिफेक्सच्या कव्हरला फटका एक्झिक्यूट केलाय, भरपूर खुश आहेत कुमार जंदरे केडी कलेक्शनचे ओनर आणि आता तो संघ अंतिम सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। धावा संख्या फलकावरती 15 धावा, शेवटच्या अंतिम एक चेंडू शिल्लक, 15 धावा दा फलकावरती 15 रन्स शेवटचा। शेवटच्या अंतिम शेंडूवरती धाव येते सिंगल आणि 16 धावा धाव फलकावरती, 16 धावा धाव फलकावरती, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेला आणि शेवटच्या अंतिम
षटका मध्य तुम्हाला सामना पाहायला मिळेल। गोलंदाज नितिन जुनियर नितिन चांगली गोलंदाजी करता है आणि आता बॉलिंग ट्रैक वरती सज्ज होतात। राउंड विकेट या वेळेस आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर निघाला शॉट फाइन निघाला पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला आणि ते धावा मिळतात तब्बल दोन धावा आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती पंच मला सांगतील इथे दोन धावा कंप्लीट असेल की अनकंप्लीट। चला पंचाशी जास्त हुज्जत करू नका कारण तुम्हाला अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन दोन धावा कंप्लीट आहेत दोन धावा कंप्लीट मॅच कंटिन्यू। अठरा धावा फलकामध्ये शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये तुम्हाला शेवटचे पाच बॉल पाहायला मिळतील। राउंड विकेटने नितीन ऑन साइड लावण पाहतो यावेळेस क्षेत्रक्षक बास्केट ठाकरे टिपला जाईल झेल आता मिस्टेक नाही आहे आणि फलंदाज होईल बाद महेश दादा तामाणे बॅक टू द पॅव्हिलियन। स्वप्नील येतात आणि प्रत्येक षटकारासाठी हजार रुपयाचं पारितोषिक घ्या। बाटशी गडा पाठीमागे चेंडू चालला यावेळेस थर्डमॅनला आपण पाहतो शॉर्ट थर्डमॅनला एकच धाव मिळेल शेवटचा अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये धावसंख्या फलकामध्ये 19 राउंड विकेट या दरम्यान आपण पाहतो कबरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज आहेत एकच धाव त्या दरम्यान मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती 20 धावा। शेवटचे अंतिम षटक अंतिम षटकातील काही चेंडू शेष आहेत अद्यापर्यंत दोन बॉल धाबा धाव फलकावरती 20 ऑन साइड लास्ट स्क्वेअर आधी विकेट फटका एक्झिक्यूट केला एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न षटकारासाठी हजार रुपयाचं पारितोषिक आहे परंतु या मिळतील चार धावा। नितीन इथे मेहनत करते परंतु अक्षरशः त्यावरती फेरले जाणारा पाणी इथे धावा देऊन जाईल चार आणि या चौकाराने टीमची टोटल 24 ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक मिस्टर जॉन्टी यांच्या वतीनं आणि एक रॉयल स्टेकचा शेवटचा अंतिम बॉल कदाचित त्याच अनुषंगाने ते प्रयत्न करत होते भले 2000 मिळले नसते तरी चालतील परंतु बाकी सर्व गोष्टी मिळणं फार गरजेचं राहील आणि शेवटचा अंतिम बॉल याच दरम्यानाला एक डॉट रन आउट धावा धाव फलकावरती 24 आता गरज आहे 18 बॉल आणि 25 धावांची गरज। राजे खाके चला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं मराठा वॉरियर्स
धावांची गरज आहे तुम्हाला। प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय 25 आणि या 25 धावा तुम्हाला रोखायचे आहेत। मराठा वॉरियर्स संघाचा इतिहास आहे धावा डिफेंड करण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू संघ आहे आणि आता 25 धावा डिफेंड करेल का। आले आले स्वप्निल राजे खाकरे आले। स्वप्निल हेच ना ते स्वप्निल राजे खाकरे आले आले राजे उर्फ रंगा। जर स्वप्निल ने या इनिंग मध्ये एक झेल टिपला तर पुनः एकदा केडी कलेक्शन यांच्या वतीने जे आमचे प्रोप्रायटर मिस्टर कुमार जंदरे यांच्या वतीने एक रॉयल स्टॅग स्वप्निल राजे काकरे लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवा। पंचवीस धावांचं लक्ष आहे। चला अंपायर्स अजूनही दोन मॅचेस आहेत सेमीफायनल आणि फायनल तर लवकरात लवकर आपण देखील काळजी घ्या कारण आपल्याला देखील दूरचा प्रवास करायचा आहे। जर तुम्ही गाडी आणली असेल स्वतःची तर काही हरकत नाही आहे परंतु दिलेल्या वेळेनुसार इथे बदलापूरला एक एक तासाने ट्रेन आहेत। मग वांगणीला जाण्यासाठी मी जेव्हा जेव्हा निरळ कर्जत या विभागामध्ये जातो तेव्हा तेव्हा मी सातत्याने घड्याळाकडे पाहत असतो कारण ट्रेन मिळणं फार गरजेचं आहे। आता इथून ट्रेन नाही आहे स्वतःची गाडी आहे। आंबेशिववाले जेव्हा सोडतील तेव्हा मी घरी जाईन। अगदी संध्याकाळचं जेवण देखील माझं इथेच आहे। तर ठीक आहे तुम्ही मॅच चालू करा 18 बॉल आणि 25 धावांची गरज। गोलंदाज मयूर तमाने आणि स्ट्राईक एंडला भास्कर ठाकरे आणि नॉन स्ट्राईक एंडला तुषार सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। मराठा वॉरियर्स संघाला विनंती राहील की जास्त वेळ खर्च करू नका मिस्टर मयूर कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे। आता बरोबर 5 वाजतात आणि अजून 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत। सेमी फायनल आणि फायनल अंतिम सामना ग्रँड फिनाले। गोलंदाज मयूर तमाने राईट आर्म ओवर द विकेट। पहिलाच बॉल बॅटची कडा पाठीमागे टिपला जाईल सेन। संपला एक खेळ। भास्कर ठाकरेला जणू काही ग्रहण लागले आणि पहिलाच बॉल वरती माघारी येत असताना फलंदाज बाद। गोलंदाज या ठिकाणी मयूर आपण पाहतो। याच दरम्यान अजून एक खोलवट टप्प्याचा बॉल। क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि अतिशय तिखट गोलंदाजी म्हणून मयूर तांबानेकडे पाहिलं जाते। मी सुरुवातीला सांगितलं की अमर 25 धावा जरी प्रतिस्पर्धी संघाला बनवायचे परंतु अत्यंत टॅलेंटेड गोलंदाजी मराठा वॉरियर्स संघाकडे आणि धाबा थांबवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये। आता अद्यापपर्यंत आपण पाहतो धाव नाही आहे। गोलंदाज मयूर तांबाने षटक क्रमांक पहिलं
लेफ्टनंट बॅट्समन मरोड कडव पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, फक्त दिशा दिली आहे सॉफ्ट हँडने. स्वप्नील राजे खाकरे चंडूला फील्ड करत आहेत आणि धाव इथे मिळेल फक्त एक. बघा एक झेल टिपला तर स्वप्नील काकरे यांच्यासाठी भरपूर पारितोषिक आहेत. अनाउन्समेंट आम्ही करू जेव्हा तुम्ही झेल टिपा, मग बाकीचे अनाउन्समेंट लवकरात लवकर केल्या जातील. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहतो फक्त एक, 25 चं टार्गेट आहे. कोणता संघ फाईट करेल ओमकार मोरेच्या अगेन्स्ट? ईशिता युक्ती वॉरियर संघ अगदी काही धावांनी तो सामना त्याने गमवावा लागलाय. म्हणजे जिभेवरचा घास ठेवलेला अगदी खेचून घेतला सुमित जमदरेने. आणि आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने कोणता संघ खेळ करेल आणि ओमकार मोरेच्या संघाविरोधात तो फाईट करेल. गोलंदाज मयूर तमाणे पुन्हा एकदा मिस्तानिक स्ट्रोक होता, परंतु यावेळेस इथे चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकळा दर्जेदार षटकार, धावा मिळतील सहा. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. लगेच आपण पाहतो आमचे मान्यवर सन्माननीय राजूजी पाटेकर अगदी या खेळाडू कक्षातून मॅचचा अनुभव घेतात आणि या मॅचचा नक्कीच सातत्याने मॅचला जल्लोष करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. मग त्यांच्या समवेत दिनेश कडव असेल याच गावातील उपसरपंच आहेत. लॉंगॉनला मात्र फील्ड केलं होईल ज्या ठिकाणी भरातला तुम्ही पाहतात. एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करणं, उचलणं फेकणं या अत्यंत महत्वाच्या क्रिया आणि धावा इथे मिळतात त्या 8 धावा. 8 धावा दा फलकावरती. टीमची टोटल अद्यापर्यंत बनवायचे 25 धावा. पहिले षटक तुम्ही पाहता प्रगती पथावरती मयूर तामाणेचा. जर शेवटच्या बॉलवरती जर हा चेंडू डॉटला निर्णायक चेंडू आला तर पुनश्च एकदा 12 बॉलमध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 17 धावांचं. परंतु आता 13 बॉलमध्ये बनवायचे तब्बल 17 धावा. हे इक्वेशन या मॅचचं तुम्ही पाहू शकाल. चांगला थरार ग्रामीण क्रिकेटचा पंचांकडे पुनश्च एकदा अशाळभूत नजरेने पाहिलं जात आहे. आणि याच दरम्यान हा चेंडू आलाय डॉट वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता मयूर तामाणेचा आणि ते धाव मिळत नाहीये. षटक क्रमांक पहिले संपन्न. संघाची धाव संख्या फलकावरती 8. आता 12 बॉल मध्ये बनवायचे 17 धावा. दिनेश कडव काहीतरी सूचना करतात. मिस्टर जॉन्टी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच भरपूर संघ पाहायला मिळेल. मैदान शॉटमध्ये दोन्ही संघ अगदी जीवाच्या एकांतने लढत आहेत आणि संघर्ष दोन्ही संघाचा आपण पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एका बाजूला धावा रोखायचे तर एका बाजूला धावा बनवायचे. एका संघाला वाटते की नक्कीच आम्ही सेमीफायनलमध्ये पोचायचं आहे आम्हाला आणि सेमीफायनलची पहिली लढत आम्ही या मॅचची खेळ. कोणता असा संघ असेल याचं उत्तर येणं बाकी आहे. 12 बॉल मध्ये 17 धावा. गोलंदाज दिनेश तामाणे बॉलिंग. मार्कवरती सज्जेत पाठीमागे टिपला जाईल झेल. संपला एक खेळ. अजून एक धक्का लागत असताना परतावा लागेल बॅट्समन तुषार. बॅक टू द पॅव्हिलियन. सन्माननीय स्वागत जमदरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि अत्यंत चांगलं नाव आहे. सभांना विनंती असेल आपण यायचं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. अम्बिशिव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 2022 पर्व तब्बल 7व्या सीझनमध्ये 7व्या पर्वामध्ये अनेक मान्यवर आपण पाहिले. सकाळच्या 17 पासून भरपूर गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहिले. सकाळच्या 17 मध्ये सन्माननीय संतोष शेठ भोईर असतील. त्यानंतर आमचे सन्माननीय शेलार दादा रतनजी शेलार या दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण
उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आमचे सन्माननीय राजेशजी पाटेकर असतील, एस के मेहर तुमचे आमचे सर्वांचे लाडके अण्णा, असे अनेक मान्यवर सचिनजी दलाल असतील, महेंद्र दुवे असतील, धनराज म्हात्रे असतील, भरपूर मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आहे, सदिच्छा भेट दिली आहे आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील तुम्हाला अनेक मान्यवर या मंचावरती पाहायला मिळतील, परंतु मॅच तितकीच चांगली पाहायला मिळते. मराठा वॉरियर्स भरपूर चांगली गोलंदाजी करतात, सहजासहजी हार न मानणारा संघ म्हटला तर मराठा वॉरियर्स नावात सलसलत रक्त पाहायला मिळत आहे आणि ही मॅच इथून कमबॅक करेल का हा संघ आपल्याला पाहायचा आहे. 11 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज दिनेश जास्त वेळ तुम्ही घेत आहेत, संघ मराठा वॉरियर्स 11 बॉल 17 धावांची गरज. कवरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये, जाईल चेंडू सरळ डीप कवर बाउंड्री लाईनला फाडत चिरत बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा सनसनाटी चौकार. चौकार आणि या चौकाराने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अमर आम्हाला सांगतात की आता धावांमधील आणि चेंडूंमधील अंतर कमी तुम्हाला पाहायला मिळेल या चौकारांमध्ये, कारण 10 बॉल आणि आता 13 धावांची गरज. पुन्हा एकदा वेळेस आपण पाहतो, दिशा दिली आहे, दिशा इथे खराब पाहायला मिळते. दिशा जर खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये. हा चेंडू होता बाहेरचा आणि इथे मिळत आहे 4 धावा आणि या चौकाराने इथे 4 धावा असतील याची नोंद घ्या. क्रीडांगणामध्ये काही अडथळे असतील तर अध्यक्ष आम्हाला सूचना करतात. मातीला अडला असेल तर धावून जितक्या धावा असतील तेवढ्याच धावा, जर पोलला अडला असेल तर मित्रांनो तुम्हाला तो अडथळा असेल तर त्याला 4 धावा असतील. बघा अध्यक्ष किती मेहनत घेत आहेत. ओमकार मोरे जे स्वतः तिथे पाहणी करतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागता कामा नाही आहे, कोणत्या संघावरती अन्याय होता कामा नाही आहे, हे प्रत्यक्षिक पाहिलं जातं. आणि या दरम्यान ओमकार मोरे आम्हाला जो डिसिजन देतील, धावा तिथे 4 की 2 आणि इथे ओमकार सांगतात की एकही धाव मिळणार नाही. एक मिनिट नक्कीच आपण पाहतो. विजय तुम्ही अतिरिक्त खेळाडू आहात, तुम्ही एक्स्ट्रा आहात. या 4 धावा मिळणार नाही आहेत, एकही धाव तिथे नाही आहे आणि आता टीमची टोटल असेल फक्त 12 धावा. हा चेंडू डॉट बॉल असेल. पुन्हा एकदा चांगली लाईन आपल्याला पाहायला मिळते. दिनेश तामाणे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते एकच धाव. मयूरला माहिती एक चपळ यष्टी रक्षक धावा वाचवायचे आणि धावा वाचवण्याचा तो प्रयत्न असेल. चौकारानंतर आलेला डॉट बॉल, त्यानंतर आलेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाफलकावरती 13. गरज आहे तब्बल 25 धावांची आणि 13 धावा दाफलकावरती आपण पाहतो. अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा अंबिशी व प्रीमियर लीग 2022 हे पर्व आपण पाहतोय. अनेक मान्यवर आमच्या समोरच्या बाजूला देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर विनंती राहील आपण या आमच्या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि आता येणारे चेंडू शिल्लक 7 आणि गरज असेल 8 चेंडू 12 धावांची गरज. आणि या दरम्यान फक्त दिशा दिली आहे, चेंडू सरळ सरळ लॉंग स्टॉप इनला
धावा इथे मिळते चार आणि या चार धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकती आहे. आता विजयासाठी येणारे सात बॉल आठ धावांची गरज. नक्कीच आपण पाहतोय अविनाश तमाणे देखील आठ झालेले आहेत. याच दरम्यान इथे टिपला जाईल सेल आणि संपलाय खेळ. बॅट्समन मनोर कडव बॅक टू द पॅव्हिलियन. आता गरज आहे सहा बॉल आणि आठ धावांची. निर्णायक षटक फेकावा लागेल. एखादा गोलंदाज असा वापरावा लागेल जेणेकरून या आठ धाबा रोखल्या जातील का हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु इथून मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येत आहेत. एक चांगला खेळाडू शैलेश मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर फायला. सहा बॉल आठ धावांची गरज. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये मराठा वॉरियर्स संघाच्या वतीनं समीर समीर तामणे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. सहा चेंडू आठ धावांची गरज. मयूर तामणे महेश तामणे दिनेश तामणे समीर तामणे आणि अजून एक खेळाडू जॉईन झालाय अविनाश तामणे. म्हणजे एकंदरीत यंदा त्यांचं कर्तव्य एंगेजमेंट झालेली आहे. लग्नाची तारीख येणं बाकी आहे. 2023 ला नवीन विक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. सहा चेंडू आठ धावांची गरज. ऑन साइडला फटका चांगला आहे. शत्रक्षक सज्जत गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमा रेषे पार. धावा मिळतील चार. ठोकलाय चौकार. समीकरण खुलं झाले. जिथे आठ धावांची गरज आहे नितीनला आपण पाहतोय. ज्युनियर नितीन चांगले बॅटिंग करत असताना ठोकलाय दर्जेदार चौकार आणि ते पाच चेंडू मध्ये बनवायचे चार धावा. का बॅटिंग करतात फर्स्ट एट कुठे गेले फर्स्ट एट बॉक्स. काही गरज नाही ना अध्यक्ष शांत बसा. ऑन साइडला याच दरम्यान एक धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा. आठ धावांची गरज. आता शेवटच्या अंतिम षटकांमध्ये चार बॉल मध्ये बनवायचे दोन धावा. थोडस मनोरंजन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते कारण किती कॉमेंट्री करायची आहे. थोडीशी कॉमेडी देखील होणं गरजेचं आहे. आणि आता चार बॉल मध्ये गरज आहे दोन धावांची. पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल आणि ते भरधाव वेगाने एकच धाव आणि सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकावरती स्कोर आर लेवल. एका धावेची गरज म्हणजे जवळ जवळ संघ मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो बॅटिंग करत असताना श्रीरंग वॉरियर्स जयसा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी विजयाच्या अंबाट्यावरती आहे. जरी पहिला सामना त्यांनी गमावला परंतु मैदानाच्या आतमध्ये आपलं अस्तित्व या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या खेळाडूने केलाय. आणि हा विजयी चौकार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय श्रीरंग वॉरियर्स या संघाने. वेल प्लेड बॉईज अँड हार्ड लक टीम मराठा वॉरियर्स.